मित्रांनो आणि माता भगिनींनो, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील आणखीन एक नवीन GR हा निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुसार अर्ज करण्यासाठी आता नवीन पोर्टल येणार आहे. तर काय आहे तो GR या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, दिनांक 15 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विविध समित्या गठीत करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने शासन निर्णय अधिक्रमित करून ज्या नवीन सुधारित सचिव स्तरीय समित्या गठीत करण्यात येत आहे त्यातली पहिली समिती असणार आहे लाभार्थी नोंदणी पोर्टल समिती. तर याचे अध्यक्ष असतील अपर मुख्य सचिव ऊर्जा विभाग मंत्रालय. तर या समितीचे काम काय असेल ते थोडक्यात पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपेक्षित लाभार्थ्यांची संख्या विचारात घेऊन कालबद्ध पद्धतीने त्यांच्या नोंदणीसाठी योजनेचे पोर्टल तयार करणे, म्हणजेच आता निश्चित झालेले आहे की या योजनेकरिता जे आता मोबाईल ॲप आहे त्याऐवजी आता नवीन पोर्टल सुद्धा येणार आहे. म्हणजेच मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सुद्धा अर्ज करता येईल आणि नवीन पोर्टल सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे आणि त्या संदर्भातून सुद्धा या ठिकाणी नवीन अर्ज या ठिकाणी करता येणार आहे. आणि सदर पोर्टल गो लाईव्ह करणे हे या समितीचे कार्यकक्षेमध्ये येणार आहे. आणि योजनेच्या पोर्टल वापरासंदर्भात भविष्यात येणाऱ्या अडीअडचणींचे निराकरण करणे हे या समितीचे काम असणार आहे. म्हणजेच हे निश्चित झालेले आहे आता नवीन पोर्टल येईल, त्यामुळे जर मोबाईलमधून तुमचा अर्ज भरला जात नसेल तर 2-4 दिवस थांबून जा, या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अर्ज करता येणार आहे. त्यानंतर दुसरी समिती या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे ती म्हणजे लाभार्थी निश्चित समिती. याचे अध्यक्ष असतील प्रधान सचिव नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई. तर या समितीचे काम असेल की केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी गाव पातळीवर युनिक लिस्ट उपलब्ध करून देणे, म्हणजे ज्या महिलांनी माता भगिनींनी आधीच ज्या केंद्र किंवा राज्य शासनाच्या विविध योजना आहेत जसं की PM किसान असेल किंवा मग PM स्वनिधी योजना असेल, PM मातृवंदना योजना असेल, तर अशा प्रकारच्या ज्या योजना असतील त्याचा जर लाभ घेतला असेल तर त्याची युनिक लिस्ट उपलब्ध करून देण्याचे काम या समितीचे असणार आहे. ज्या महिला राज्य शासनाच्या कोणत्याच योजनेच्या लाभार्थी नाहीत तर त्यांची नव्याने स्वतंत्रपणे नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या याद्या तयार करण्याची सुद्धा पद्धत या ठिकाणी ठरवण्याचे काम या समितीकडे देण्यात आलेले आहे. त्यानंतर उपरोक्तप्रमाणे दोन्ही प्रकारे तयार होणाऱ्या याद्यातील पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिताची पद्धती निश्चित करणे, म्हणजेच ज्या दोन याद्या तयार होतील ज्या योजनेचा लाभ घेत आहे त्या महिला आणि ज्या योजनेचा कोणताच लाभ घेतलेला नाही त्या महिला अशा दोन याद्या तयार होतील आणि त्यांना कशाप्रकारे या योजनेचा लाभ देण्यात येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा, ते या ठिकाणी पद्धत निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर तिसरी समिती गठीत करण्यात आलेली आहे लाभ अदायगी प्रणाली समिती. म्हणजे जो लाभ जो वितरित करण्यात येईल त्या संदर्भातील समिती असेल. अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय मुंबई याचे अध्यक्ष असतील. तर या समितीची कार्यकक्षामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच DBT पद्धतीने सदर योजनेचा लाभ जलद गतीने देण्यासाठी कार्यप्रणाली निश्चित करण्याचे काम हे या समितीचे असणार आहे. तर मित्रांनो, आवश्यक त्या ठिकाणी संबंधित बँक, पोस्ट पेमेंट बँक किंवा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आदी यंत्रणांशी समन्वय साधून लाभ अदायगीमध्ये सुसूत्रता व गती आणण्याचे काम या समितीचे असणार आहे. तर अशा प्रकारे या 3 महत्वाच्या समित्या गठीत करण्यासंदर्भात हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. म्हणजेच आता अर्ज करण्यासाठी नवीन पोर्टल येईल हे तर आता निश्चित झालेले आहे, त्यामुळे जर मोबाईलमधून तुमचा फॉर्म भरला जात नसेल तर काळजी करू नका, नवीन पोर्टल काही दिवसातच येण्याची शक्यता आहे, त्यामध्ये तुम्ही हा अर्ज करू शकता. तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल, त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.